पेट्रोल पंप म्हणा किंवा मग असं वर्दळीचं एखादं ठिकाण म्हणा, एटीएम असेल बँकेचं कोणतं की जिथं वॉचमॅन गार्ड्स लोक असतात की त्यांच्या सोबत त्यांच्या तिथं समोर रिक्षा लावून मी झोपल्यानंतर मला थोडंसं सुरक्षित वाटायचं. कोरोनाचा काळ येऊन नुकतीच 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2 वर्षाच्या काळामध्ये समाजाने अनेक बदल पाहिले, अनुभवले देखील. कोरोनामुळे त्यांचं राहतं घर त्यांना सोडावं लागलं. व्यवसायाने ते रिक्षा चालक, रिक्षावर त्यांचं कुटुंब भागत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांना पत्नीच्या माहेरी सोडलं आणि राहण्यासाठी आपल्या रिक्षाचा वापर केला. लॉकडाऊन पडलं, सगळी परिस्थिती विरुद्ध ठाकली माझ्या. मला काय करावं सुचत नव्हतं. अगोदर भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. भाड्याच्या घरामध्ये राहत असताना लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर घराचे भाडे वगैरे देणं अवघड जात होतो. बायकोला आणि पोराला मी माझ्या बाळाला सासरवाडीमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर मग करायचं काय. बाहेर तर पडलो, लॉकडाऊन पडलं, परिस्थिती नाही आहे, धंदे नाही आहे. आता मग हे असं होत असताना अक्षरशः माझा उदरनिर्वाह होणंही मला अवघड चाललो. दिवसाभरात त्यावेळेस अक्षरशः 50 आणि 60 रुपये धंदे व्हायचे. ते 50-60 रुपयामध्ये मी माझं काय काय करणार. आंघोळीला नीट पैसे नसायचे, ना पेट्रोलला, ना गॅसला पैसे, ना माझं स्वतःचं खाण्यापिण्याचं निघायचं नाही. त्या काळामध्ये माझ्या मित्रांनी मला बरंच सहकार्य केलं आणि त्या लॉकडाऊनच्या रेंजमध्येच पहिला म्हणा लॉकडाऊनचा सर्व शेवटी एक बघतो रिक्षावाला फोरम, हे माझ्या ज्यामुळं मी आता जिवंत आहे ते मी त्यांच्या संपर्कामध्ये आलो. त्या काळीमध्ये लपून छपून जोपर्यंत म्हणजे आता पोलीस बांधव येते त्यांचे कार्य करायचे. लॉकडाऊन चाललं होतं, लाठीचार्ज भेटेल जे लोक दिसत असेल त्यांच्यावर लाठीचार्ज व्हायचा. मलाही ती भीती होती पण ते सगळं असताना मला दिवस तर काढायचे होते. मग हे सगळं चालू असताना मी रिक्षात झोपायचो पण अशा ठिकाणी झोपायचो की मला थोडंसं सुरक्षित वाटेल. काही वेळा मला आपल्या पोलीस बांधवांनी पण विचारपूस केली पण माझी परिस्थिती बघून त्यांनी मला सहकार्य केलं. पण तेवढ्या ह्याच्यामधूनही मला भीती वाटायची. मी रिक्षामध्ये झोपायचो. काही ठिकाणी मी कधी हॉस्पिटल म्हणा, पेट्रोल पंप म्हणा किंवा मग असं वर्दळीचं एखादं ठिकाण म्हणा, एटीएम असेल बँकेचं कोणतं की जिथं वॉचमॅन गार्ड्स लोक असतात की त्यांच्यासोबत त्यांच्या तिथं मी समोर रिक्षा लावून मी झोपल्यानंतर मला थोडंसं सुरक्षित वाटायचं. मला भीती वाटायची. लांबलांबपर्यंत सुनसान रस्ते असायचे, लांबलांबपर्यंत कोण नसायचं आणि मला एकट्या दुकट्याला रात्रीचं बघून पकडलं काय झालं तर मग सर मलाही भीती आहे, मलाही बायका पोर आहे, मलाही उज्ज्वल भविष्य बघायचं आहे. मग हे होत असताना मला भीती वाटायची म्हणून मी ह्या अशा ठिकाणी झोपायचो आणि असे दिवस काढले. आणि जेवणा खावण्याचा प्रॉब्लेम प्रत्येक वेळेस यायचाच सर. कधी खायला भेटायचं, कधी नाही भेटायचं, कधी कधी उपाशी राहायचो कारण की बंदच असायचं सगळं. आणि मग आम्ही बघतो रिक्षावाल्या फोरमच्या माझ्या सहकारी मित्रांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांनी बऱ्याच वेळा माझा प्रॉब्लेम सॉल्व केला. माझ्या काही मित्रांनी जवळच्या त्यांनी मला खाण्यापिण्याचे माझे प्रॉब्लेम सॉल्व केले.